शेतकरी विरोधी कायदे रद्द झाले पाहिजे. 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 परिशिष्ट नाव रद्द झालाच पाहिजे. परिशिष्ट नाव रद्द झालाच पाहिजे. परिशिष्ट नाव रद्द झालाच पाहिजे. शेतकऱ्यावरील अन्याय दूर झालाच पाहिजे. शेतकऱ्यावर झालाच पाहिजे. शेतकऱ्यावरील अन्याय दूर झालाच पाहिजे. परिशिष्ट नाव रद्द झालाच पाहिजे. परिशिष्ट नाव रद्द झालाच पाहिजे. कायदे रद्द झालेच पाहिजे. शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे. परिशिष्ट नाव रद्द झालाच पाहिजे. शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे. शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे. परिशिष्ट नाव रद्द झालेच पाहिजे. परिशिष्ट नाव रद्द झालेच पाहिजे. शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे. शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे. शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे. शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणारे कायदे रद्द झालेच पाहिजे. शेतकऱ्यांना झालेच पाहिजे. शेतकऱ्यांना आत्महत्याला प्रवृत्त करणारे काळे कायदे झालेच पाहिजे. शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द झालेच पाहिजे. शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द झालेच पाहिजे. शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द झालेच पाहिजे. शेतकऱ्यांना गाळ रद्द झालेच पाहिजे. शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे. शेतकऱ्यांना गाळफास ठरणारे कायदे रद्द झालेच पाहिजे. शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे. होत कसे नाही झालेच पाहिजे. शेतकऱ्यांना शेतकरी विरोधी कायदे रद्द स्वरूपाचं हे नेमकं आंदोलन. 18 जून 1951 पहिली घटना दुरुस्त झाली आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये परिशिष्ट 9 समाविष्ट करण्यात आलं आणि त्यामध्ये 284 कायदे, ज्यापैकी 250 कायदे शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे आहेत. म्हणजे सिलिंगचा कायदा असेल, जमीन अधिग्रहण कायदा असेल, जे कायदे शेतकऱ्यांना न्याय ना करणार आहेत, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार आहेत, शेतकऱ्यांच्या गळ्याचा गळफास बनलेला आहेत ते कायदे त्या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी असं नमूद करण्यात आलं त्या घटना दुरुस्तीमध्ये की या मुद्द्याबाबत शेतकऱ्यांना न्यायालयामध्ये जाणार येणार नाही. म्हणजे 18 जून 1951 हा शेतकऱ्यांसाठी न्यायबंदी करणारा कायदा आहे आणि त्यामुळं शेतकरी शेतकरी पुत्र आम्ही किसान पुत्र आमच्यासाठी तो काळा दिवस आहे आणि म्हणून शेतकरी पारतंत्र्य दिन आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत दरवर्षी. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना गळफास ठरणारे कायदे जे आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परिशिष्ट 9 मधले जे कायदे आहेत ते रद्द केल्यानंतरच शेतकरी गुलामीतून मुक्त होणार आहे, स्वतंत्र होणार आहे. आणि भारतामध्ये आतापर्यंत 4,70,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेलं आहे. दररोज देशामध्ये 40 ते 50 शेतकरी आत्महत्या करतात आणि शासन प्रशासन केवळ भांडवलदारांची बाजू घेत आहे आणि हे कायदे केवळ भांडवलदारांच्या बाजूने आहेत आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करणारे कायदे रद्द करण्यात यावेत. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आम्ही 18 जून हा शेतकरी पारतंत्र्य दिन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर साजरा करणार आहोत. आणि आज किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते जे आहेत मेन अमर हबीब यांनी पुण्यामध्ये महात्मा गांधी चौक ते महात्मा फुले वाडा या ठिकाणी पदयात्रा काढली आहे आणि त्यामुळे सगळे शेतकरी पुत्र त्या ठिकाणी त्यामध्ये पदयात्रेमध्ये सामील झालेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी बीडसमोर बसलेलो आहोत धरणे आंदोलनाला.